आपलं प्रेम कधीच विसरू शकत नाही का? कारण खूपदा आपण ते व्यक्तच केलेलं नसतं, ते व्यक्त केलं की त्याचं ओझं उतरतं. प्रत्येकाला पहिल्यांदा प्रेमात पडलेल्या मुलीसोबत संसार करता येत नाही, पण ती व्यक्ती कायमची तुमची झाली नाही तरी काय बिघडलं? ती अजूनही तुमच्या आयुष्यात आहे खूप छान मैत्रीण म्हणून. हे काय कमी ग्रेट फिलिंग आहे?